मी देते नाही, स्टोरी आहे, सॉरी स्टोरी नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणू इच्छितो, कारण आपले 250 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत यूट्यूबवर. मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की 250 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. मला असं वाटलेले 200 सबस्क्रायबर्स 31 डिसेंबरपर्यंत कंप्लीट होतील, पण काल अचानक 100 सबस्क्रायबर्स गेन झालेले आहेत आणि एका व्हिडिओला 20K व्ह्यूज झालेले आहेत. त्याबद्दल थँक्यू. आपलं असंच प्रेम आणि सपोर्ट इथून पुढे दाखवत राहत या अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. आजचा व्हिडिओ काहीतरी खास म्हणजे मुंबई इंडियन्सनी आपल्याला एक गिफ्ट पाठवलेलं आहे आणि ते गिफ्टचं मी आज अनबॉक्सिंग करणार आहे. झालं असं, 1 महिन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा मला मेल आला होता की तुम्हाला मुंबई इंडियन्स मर्चंटाईजचे रॉकर्सचे हेडफोन्स गिफ्ट मिळणार आहेत. तर मी ट्राय करत होते ते कसे मिळतील, पण ऑर्डर प्लेस होत नव्हती. त्यामुळे मी त्यांना परत मेल केला की ऑर्डर प्लेस होत नाही. तर मुंबई इंडियन्सने स्वतः माझ्या ॲड्रेसवर हेडफोन ऑर्डर केले आणि ते हेडफोन 1 आठवड्यापूर्वी डिलिव्हर्ड झालेले आहे. तर त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. आणि थँक्यू मुंबई इंडियन्सला की एवढं सगळं माझ्यासाठी केलं, आणि कारण माझ्याकडून ऑर्डरच प्लेस होत नव्हती. धन्यवाद. गुडचे हेडफोन आहेत रॉकर्सचे. हेडफोन नाही देत, चार्जिंगचं बॉक्स आहे. नक्की काय माय पॅशन. अरे बापरे, 2 हेडफोन्स आहेत. मला असं वाटलेलं की फक्त 1 हेडफोन आहे. थँक्यू मुंबई इंडियन्स. सलग 13 वर्ष अखंड समर्थ मुंबईचा होतो मी आणि आहे. याचं काहीतरी फळ मला मिळालेलं आहे. तुम्हाला सांगतो, 10वीमध्ये असताना क्लास एक ग्रुप होता आमचा. तर 2017 मुंबई इंडियन्स जिंकली, तेव्हा मी त्या क्लासच्या ग्रुपवर मेसेज पाठवायचो, मुंबई इंडियन्स अशा अशा रनने जिंकली, रोहित शर्माने 6 मारला, पोलर्डने 6 मारला, पांड्याने 6 मारला. तर दुसऱ्या दिवशी क्लासला गेल्यावर सर म्हणतात की इतक्या मुंबईचं करतो तुला कोण काय देणार आहे का, मुंबईला 20 कोटींचं बक्षीस मिळेल, तुला 1 कोटी तरी देतील का. सर राहू द्या, पाहता येईल नंतरच्या नंतर. सरांना सांगतो सर हे बघा, मुंबई इंडियन्सने गिफ्ट केलेलं आहे. तुमचं मला अजिबात अपमान वगैरे करायचं आहे. फक्त मला एकच सांगायचं, काही मुलांमध्ये असतं की क्रिकेटचं प्रेम, पण सपोर्टमुळे ते पुढं नाही जाऊ शकत. तर त्यांच्या फील्ड होऊ नका. आहे आवडतात त्यांना क्रिकेटर, त्यांना सपोर्ट करा. पाहूया हेडफोन्स कसे आहे. ऍमेझॉन वर किंवा गुडच्या ऑफिशियल ऍप वर पाहिलेले, कधी विचार केला नव्हता की मी घेईल, पण आज प्रत्यक्षात माझ्या हातात काय. आपण फीचर्स पाहू, त्याच्यामध्ये माईक इन्सर्ट केलेला आहे. त्यानंतर याची वायरलेस रेंज 10 मीटरची आहे. बॅटरी लाईफ याची 6 आवर्सची आहे. मॅग्नेटिक इलेक्ट्रिकची आणि स्वेट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. ठीक आहे, स्वेट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. 3 mm डायनॅमिक ड्राईव्ह आहेत आणि म्युझिक प्लेबॅक 6 आवर्सचा आहे. ठीक आहे, थँक्यू मुंबई इंडियन्स. आपण USB चार्जिंग केबल आहे. त्यानंतर युजर मॅन्युअल आहे. याची काय गरज मला वाटत नाही युजर मॅन्युअलची, तरी पण सर लागलंच. सर ह्यावर बघा, चेन्नई सुपर किंग्स, KKR, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स. बॅक साईडने कोण नाही. माझं दुसरे जे एअरफोर्स मुंबईत दिले ते प्रॉपर 400 मुंबई इंडियन्स एडिशन. ठीक आहे, चेक करू कसे आहेत. बॉक्स तर खूपच मोठं आहे. चैतन्य माणसं. ठीक आहे, चेक करू कसं. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा.
मुंबई इंडियन्स. तो सचिन तेंडुलकर है, रोहित शर्मा है, विराट कोहली असावा माझ्या मते. कॅच एवढा भारी घेतो मी, सुरेश रैनाच असेल त्याच्याशिवाय कोण घेणार आहे. हा श्रेयस अय्यर असावा. तुम्हाला काय वाटते? तुम्ही इयरफोन्स विकत घ्या, मग मला नंतर सांगा नक्की कोण होतो त्याच्यावर. ठीक आहे, पण ओपन करू असेल. त्यानंतर यामध्ये युजर मॅन्युअल, हेडफोन्स आणि चार्जिंग केबल बॉक्समध्ये आहे. कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ आहे आणि इयरफोन डिझाईन फोल्डेबल ओवर द हेड, म्हणजे डोक्यावर घालणार, डोक्यावरच घालणार, मागून नका घालणार. तर ही विथ माईक इयरफोन्स होतात. त्यानंतर ब्लूटूथ वर्जन 4.1 आहे, त्याचं 4 वर्जन होतं फक्त. त्यानंतर वायरलेस रेंज 10 मीटर आहे आणि बॅटरी लाईफ 8 आवर्सची. त्याची बॅटरी लाईफ 6 आवर्सची, त्याची बॅटरी लाईफ 8 आवर्सची. त्यानंतर ड्रायव्हर साईज 20 mm ही वायर्ड पण आहे आणि वायरलेस पण आहे. म्हणजे ऑक्स लावून तुम्ही वायर करू शकता आणि ऑक्स काढून ब्लूटूथ पण तुम्ही साऊंड ऐकू शकता. म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं मी तर वायरलेसच ऐकणार. त्यामुळं त्या ठिकाणी मला 2 इयरफोन्स मिळाले, हेडफोन्स आणि इयरफोन्स. मी काय करणार, ही मी वापरतो आणि ही मम्मीला देणार, कारण मम्मीला ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी पाहिजे ना काहीतरी. तरी मम्मीला देते आणि मम्मीलाही थोडं सार्थक वाटते. मुलगा नाही मुंबई इंडियन्ससाठी खेळला, त्यांनी त्यांनी मुंबई इंडियन्सनी गिफ्ट तर दिलं ते. आणि हे अनबॉक्स करण्याची मला जितकी क्युरिओसिटी होती त्याच्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला आणि नानांना होती. मुंबई इंडियन्सला मी थँक्यू म्हणू इच्छितो, कारण इतकं सुंदर गिफ्ट त्यांनी मला दिलेलं आहे. मला वाटतं माझ्या आयुष्यात इतकं चांगलं गिफ्ट कोण दिलं असं. आणि त्यात मुंबई इंडियन्सने दिलेलं आहे. नक्कीच CSKचे पाहणारे पण काही फॅन्स असतील, तुमची पण टीम तुम्हाला देऊ शकते. ग्रुपचे मुंबई इंडियन्स ही सगळ्यात सक्सेसफुल टीम आहे 5 IPL टायटल्स. त्यानंतर रोहित शर्मा सक्सेसफुल कॅप्टन आहे, 5 IPL टायटल्सवाला. कोणच त्याची बरोबरी करणारा कॅप्टन नाही. मला असं म्हणायचं नाही की बाकीचे टीम्स नीट नाहीत, सगळे टीम्स आपलेच आहेत. फक्त कसं असतं, प्रत्येक टीमचे सपोर्टर्स वेगळे असतात. नक्कीच ते एकमेकाचे फ्रेंडच असतात, पण निदान IPLचा जेव्हा मोसम येतो तेव्हा एकमेकाशी भांडत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, IPL बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना असतो, त्यामुळे जिंकणारी पण आपलीच इंडियन टीम असती. त्यामुळे कोणी कोणाचा द्वेष करू नका. जे काही असतं 2-3 महिन्यांपुरतं ते तेवढंच मर्यादित ठेवा. त्यानंतर विनाकारण आपल्या फ्रेंडशिपमध्ये IPL आणू नका, नाही तर ती दोस्तीत कुस्ती व्हायची. मुंबई इंडियन्सला मी पुन्हा थँक्यू म्हणतो, इतकं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी मला. मी सगळ्यांना एवढंच सांगतो की हा माझा पहिलाच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा लॅपटॉप आहे इथं कशाला नुसता दाखवायला ठेवला का, नाही
लॅपटॉपमध्ये त्यांचे फीचर्स वगैरे पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं मला काही इतकी माहिती नाही आणि मी पण जास्त अनबॉक्सिंगचे व्हिडिओ पाहिलेले नाही. तरी यात मी सर्च करून ठेवलेले आहे त्यांचे फीचर्स वगैरे काय, तर हे पाहून मी तुम्हाला सांगत होतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि असाच सपोर्ट इथून पुढे देखील ठेवा. हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल काय नाही, ठीक आहे, झाल्या असतील तर मला सांगा की नेक्स्ट व्हिडिओला असं नको करू, असं कर, ठीक आहे. दोनही गिफ्ट खूप सुंदर आहेत मुंबई इंडियन्स, थँक्यू. अशीच गिफ्ट इथून पुढे देखील पाठवत राहा आणि आम्ही इथून पुढे देखील जोपर्यंत आहे तोपर्यंत काय मुंबई इंडियन्सचे फॅन असणार यात काहीच प्रॉब्लेम नाही. किती पण मुंबई इंडियन्सचे चढ उतार असले तरी काय मुंबई इंडियन्स सोबत असणार, त्यामुळे तुम्ही पण आमच्यासोबत कायम राहा, आम्ही पण तुमच्यासोबत कायम राहतो. आणि तेवढं रोहित शर्माचं बघा की रोहित शर्मा पे आ हर बच